the match initially. Yes, Paradise promote Sanyojit. Avi Mate, Yana Vigilapan in action. Yes, Paradise, your match made a power up. आणि माझ्या मते ते पहिले षटक घेऊन येतात तर 15 मिनिटं तुम्हाला देखील असतील 10 मिनिटांमध्ये तुमचे पहिली दोन षटक कंप्लीट होणं गरजेचं असेल गेम ऑन देवांश आणि मंगेश देवदास आणि मंगेश मंगेश आणि देवदासची जोडी आणि पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज अभिषेक अभिषेक गेम ऑन पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू बीमर आहे नो चा इशारा येतोय आणि नेक्स्ट बॉल नो डाउट फ्रीट खराब सुरुवात पाहायला मिळते डाव संघ धावफळ करतो एक डाव अतिरिक्त उंचीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन आहे सुंदर चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळते पहिला चेंडू न फेकला त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक करत असताना अभिषेकला पण पाहतोय या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील खूप मोलाची भूमिका त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला सलग दुसऱ्या वर्षामध्ये पाहायला मिळते वन मोर जबरदस्त डिलिव्हरी स्वतः कल्याण जे आहेत स्वतःच्या मैदानावरती नेहमी सराव करत असतात त्यामुळे खेळपट्टीचा अचूक अंदाज त्यांनी बांधलाय या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील त्यांची खूप मोलाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल षटकाचा विचार केला तर नो शेंडू आल्यानंतर दोन डॉट बॉल्स फेकले होते आणि बघता बघता तिसरा डॉट बॉल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाजांवरती आता मात्र दबाव हा निर्माण झालेला आहे दबाव हा वाढत जाईल कारण नो चेंडू होता नो चेंडूला फायदा उचलता नाही त्यानंतरचे मात्र दोन चेंडू डॉट अप्रतिम फेकले तिसरा चेंडू देखील बॅट पासून खूपच लांब राहिला आणि तीन डॉट बॉल्स आतापर्यंत आलेले आहेत षटकामध्ये तीन चेंडू शिल्लक गोलंदाज अभि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या यांकडनं वेगवान चेंडू ब्युटिफुल डिलिव्हरी सुंदर गोलंदाजी आणि पाहायला मिळतोय अजून एक डॉट बॉल पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक यावेळेस माझा वेगवान चेंडू बॅटचा संपर्क होतोय एकच दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा पूर्ण केल्यात धावसंख्येमध्ये बदल होतो धावसंख्येला पोहोचते तीन आकड्यावरती एकच धाव होती पण दोन खेळाडू आले थोडस फंबलिंग झालं त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या तीन आकड्यावरती जाऊन पोहोचते खूप चांगली करून त्याच्या अभिच्या माध्यमातून पुढील चेंडू हाफ ट्रॅकर आहे यावेळेस पुल केला वर शॉट क्लासिकल टायमिंग ब्युटिफुल स्ट्रोक चौकार दर्शक दाखल करते सात पहिले आपण पाहतोय षटकाच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दर्शक दाखल करते सात धावा हाफ ट्रॅकर आहे शॉट क्लासिकल टायमिंग ब्युटिफुल स्ट्रोक चौकार पाच मिनिट राहिले आपली लक्षात ठेवायचंय प्रवीण गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तीन धावा आपल्या संघासाठी वाचवलं जरूर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडं डिफिकल्ट असतं त्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग असेल शॉर्ट थर्ड मॅन असेल कारण थोडीशी जरी तुमच्या हातून चुकी घडली तर मात्र चेंडू डायरेक्ट सीमारेषे जवळ जाऊ शकतो पुढचा बॉल गती परिवर्तन आहे सुंदर चेंडू ब्युटिफुल लाईन जी लाईन अभिने ठेवली होती तीच लाईन आता मात्र
पाहायला मिळते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून आणि बसतोय अजून एक धक्का आता पाहतोय धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद गती परिवर्तन आहे सुंदर चेंडू ब्युटिफुल लाईन जी लाईन आधीने ठेवली होती तीच लाईन आता मात्र पाहायला मिळते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून आणि बस सज्ज बोलिंग ट्रॅक वर पहिला धक्का जरूर त्याने दिला होता हा प्रकार आहे यावेळेस मात्र खराब चेंडू पंच दंडित करता व्हाईट बॉल आणि व्हाईट शो मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल धावसंख्या लावून पोहोचतो धावफलकावरती नऊ गजी परिवर्तन समोर ठेवलेत लांबी आणि उंचीचा घडतोय का संगम सीमारेषा बाहेर षटकार गजी परिवर्तन समोर ठेवलेत लांबी आणि उंचीचा घडतोय का संगम यावेळी स्वतः चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि बंटी प्रेक्षक होणार शॉट सीमारेषा बाहेर चौकार संगम सीमारेषा बाहेर यावेळी स्वतः चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि बंटी प्रेक्षक होणार शॉट सीमारेषा बाहेर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ही तब्बल 19 पंचांचा आपण विचार केला तर या मैदानावरती राकेशजी शहा झहीर खान सर आणि श्रीकृष्ण बोराडे हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि यावेळेस मात्र फलंदाज होतो बाद तापमान आहे आणि या तापमानामध्ये सुद्धा पंचांची भूमिका पार पाडणारे आमच्या तिन्ही पंचांचे आम्ही विशेष आभारी आहोत आणि वळत आपण सामन्याच्या दिशेने सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट जरूर निर्माण केला या गोलंदाजीने चौथा सामना असेल शिवशाही क्रिकेट संघ धोलेवाडी आणि वाक्सावाडीच्या दरम्यान चौथा सामना असेल षटक संपलेले दुसऱ्या आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लावून पोहोचते 21 षटक क्रमांक शेवटचे घेऊन सुंदर चेंडू थोडीशी दिशा मात्र आपण पाहिली तर ऑप्स्टिकच्या बाहेर आणि पंच दंडित करतात व्हाईट बॉल धावसंख्या दोन पोहोचते 20 या धावसंख्येवरती 10 क्रिक लाईव्ह अशा माध्यमातून ही स्पर्धा आता लाईव्ह पाहायला मिळते आमच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही विशेष कौतुक करत आहोत खूप चांगलं आपण पाहतोय कॅमेरा वर्क यावेळेस मात्र समोर खेळ क्षेत्ररक्षक आहेत फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज ब्युटिफुल कॅच आणि फलंदाज बाद
फुल येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विचार केला या षटकामध्ये यावेळेस वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, समोर खेळ मिडाफला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त माहिती होती एकच धाव एका धावेच्या मध्ये. धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावसंख्या 2 पोहोचेल, 21 चेंडू शिल्लक होता अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 4, अजून 5 ते 7 धावा तरी धाव फिलकावरती ऍड करणं गरजेचं असेल एका चांगला टोटल करता. गतीमध्ये परिवर्तन, ब्लॉक होल मध्ये हा चेंडू हाताळला होता. अभि पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. फेकी चांगली आली मात्र थोडीशी आपण पाहिली ते बाहेरच्या दिशेला आणि त्या दरम्यान या 2 धावांच्या नंतर धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या 2 पोहोचेल 19-23 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन आहे आणि चांगला स्ट्रोक, झेलची संधी होती ती संधी दवडली आणि सीमार्श बाहेर चौकार. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकाचा विचार करतोय आपण, काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा अभि वेगाने येतोय चेंडूवरती, एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते, त्या दरम्यान दुसरी धाव आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या 2 पोहोचते. 19 धाव लागतात त्या 29 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक, फायटिंग टोटल आतापर्यंत उभारली आहे. वेगवान चेंडू समोर खेळलो, ब्युटिफुल षटकार. एकूण धावसंख्या 2 पोहोचते 35, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. चला टॉस करूयात लगेच. वाक्सावाडी टीमचे कॅप्टन आणि शिवसाई क्रिकेट संघ डोलोवाडी टीमचे कॅप्टन, वाक्सावाडी विपक्ष डोलोवाडी, लगेच टॉस होईल. आपणास विनंती आहे लगेच यायचे. सर वाक्सावाडी टीमचे कॅप्टन आणि शिवसाई क्रिकेट संघ बोलेवाडी. बघा इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. वाक्सावाडी आलेले आहे बोलेवाडी टीमचे कॅप्टन. चला बोलेवाडी टीमचे कॅप्टन या. चला रुपेशजी मते आपण विनंती, आपण टॉस करा. चला बॅट्समन पाठवा प्लीज. अभि रुपेश पदे यांच्या शुभ असे फूड
एक बास्केट या ठिकाणी दिली जाते. सर निर्णय कळला, गोलंदाजी करण्याचा निर्णय लाक्सावली टीमच्या माध्यमातून. किरण आणि अरविंद आणि अभिषेक जोडी मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 36 गरज, 36 रिक्वायर्ड इनकमिंग 18 डिलिव्हरीज. गेम ऑन, सामन्याची सुरुवात. सामन्याची सुरुवात. स्ट्रायकरला फलंदाज अभी आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज अरविंद आणि गोलंदाजी करत आहेत किरण. गेमॉन, पहिलाच बॉल अभिसाठी, सुंदर चेंडू, लाईन लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉल, चांगली सुरुवात. वेगवान चेंडू, बैठक स्टाईल शॉट आहे आणि एक धाव. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. पाच धावा आपल्या संघासाठी वाचवायला जरुरत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र वेगळा चेंडू होता, जेलची संधी आहे आणि यावेळेस मात्र कुठली चुकी नाही. फलंदाज बाद. यावेळेस मात्र वेगळा चेंडू होता, जेलची संधी आहे आणि यावेळेस मात्र कुठली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. अभि, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, समोर खेळणे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस वेगळे प्रयत्न करतात आणि दोघांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळत आहेत त्या दोन दोन खेळाडू अगदी एकमेकांच्या समोर आले, पण त्यांनी खूप चांगलं कंट्रोल केलं आणि एक अपघात होता होता वाचला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. वेगवान चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण बॅटचा संपर्क होत नाहीये आणि लेग 22 च्या माध्यमातून धावसंख्येमध्ये एका धावीची भर पडते. आलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. धावसंख्या लावून पोहोचेल धाव फलकावरती 19 या आकड्यावरती. अभि मत्तेची अजूनही बॅटिंग आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. जर अभि शेवटच्या षटकापर्यंत थांबेल तर मात्र मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला तो आणू शकतो. यावेळेस मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये हा प्रहार केलाय आणि एकच धाव. तो ओव्हर संपेल आणि षटक संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या लावून पोहोचतो धाव फलकावरती 5. 31 ची गरज आहे येणाऱ्या 12 शेड्यूल मध्ये. 12 balls 31. एक शांतता आपल्याला पाहायला मिळते. साई गणेश खालची वाडी संघाच्या डगआउट मध्ये, कारण तिसरं षटक थोडस मागं ठरलं. थोडस क्षेत्ररक्षण देखील खराब आपल्याला पाहायला मिळालं, पण अजूनही अभिसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे विजयाच्या आशा पल्लवीत जमू झालेल्या असतील. गोलंदाज सज्ज. बघा 5 मिनिटं तुमची झालेली आहेत पहिल्या षटकासाठी. सुरुवात, स्ट्राईक एंडला फलंदाज अभि.
पहिलाच बॉल आपल्याकडे होता, पुल केला आहे आणि पॉवरफुल आहे, येतोय पहिला ब्लास्ट अभिषेक मधून षटकार। फलंदाज अभि पहिलाच बॉल आपल्याकडे होता, पुल केला आहे आणि पॉवरफुल आहे, येतोय सवाल अभि आप टैकला है वन मोर, अजून एक चांगला धमाका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो सीमेच्या बाहेर, चौकार। अभि आप टैकला है वन मोर, अजून एक चांगला धमाका पाहायला मिळतोय संख्या 15 आणि चेंडू जातो सीमेच्या बाहेर, चौकार। मी म्हटलं होतं की अभि जर शेवटच्या षटकापर्यंत थांबू शकतो तर मॅच निश्चितपणे आपण बाजूया। साई गणेश खालचीवाडी संघाच्या बाजूने झुकवण्यामध्ये त्याला यश मिळू शकतं, असे अनेक सामने त्याने आपल्या बॅटिंगच्या बळावरती टीमला जिंकून दिलेले आहेत। यावेळेस थोडीस खराब चेंडू, वाईट बॉल आणि धावसंख्येमध्ये एका धावीने भर पडते, धावसंख्या दोन पोचते 16-16 ऑन स्कोर कार्ड। पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा पुल केला, यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये दोन खेळाडू आहेत आणि थोडस फंबलिंग दोघांमध्ये, त्या दरम्यान बघता बघता दोन धावांचा अवधी असताना या कम्प्लीट केल्या जातील दोन धावा आणि धावसंख्या दोन पोचते 18-18 ऑन स्कोर कार्ड। पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते डॉट बॉल। प्रत्येक चेंडूच्या मागे सामन्याचं समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळते, कधी आपण पाहतोय या साई गणेश संघाच्या बाजूने, कधी पाहतोय या गोळवाडी संघाच्या बाजूने। अजून एक चांगला स्ट्रोक अभिच्या बॅट मधून, एक धाव कम्प्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने निघाला आहे आणि डेंजर एंडला आहे, ही चुकी महागात पडू शकते आणि फलंदाज अभिच्या खेळीचा अंत, फलंदाज होतो बाद। अजून एक चांगला स्ट्रोक अभिच्या बॅट मधून, एक धाव कम्प्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने निघाला आहे आणि डेंजर एंडला आहे, ही चुकी महागात पडू। अजून एक चांगला स्ट्रोक अभिच्या बॅट मधून, एक धाव कम्प्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने निघाला आहे, धावसंख्या 19, समीकरण अजूनही शिल्लक आहे जिंकण्यासाठी। सत्र धावांची अजूनही गरज आहे। पुढचा बॉल यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम डॉट बॉल। खेळाडू कक्षातून आवाज देऊ नका प्लीज। अंकित आहे नवीन फलंदाज बघण्याच्या आतमध्ये, सात चेंडूंमध्ये आपण पाहतोय अजूनही समीकरण शिल्लक आहे। फुल टॉस होता, फायदा घेता येत नाहीये, फलंदाज बाद।
ठीक है फलंदाज बाद सज्ज बॉलिंग ट्रैक वर वेगवान चेंडू सुंदर गोलंदाजी ब्यूटिफुल डिलिवरी थोड़ीसी अपन पाजो दिशा बाहर है पंचदंडित वरता धावा एक बॉल समीकरण अपने पाला मिलते 20 16 धावी अजु गरज 5 चेंडू 16 5 बॉल्स एंड रिक्वायर्ड 16 शेवटचं षटक मागच्या इनिंग मध्ये जास्त धावा देऊन गेलेलो अजून एक सुंदर चेंडू जबरदस्त लाईन ऑफस्टिकच्या वरून चेंडूला पाठवलंय सर्व निरीक्षकाच्या हातात आणि डॉट बॉल 4 चेंडू 16 4 बॉल्स रिक्वायर्ड 16 4 चेंडू पर 16 रन की जरूरत गेंदबाज और इस बार गति में बहुत अच्छा वेरिएशन इस बीच बस एक रन लेग बाइस के माध्यम से और 3 गेंदों पर 15 रन की जरूरत यहां पर साई गणेश खालची वाली टीम को जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी पहली इनिंग में अभी की ओवर में 7 रन उसके बाद किरण की अच्छी गेंदबाजी लेकिन लास्ट ओवर बहुत महंगा साबित हुआ था इस बीच अगली गेंद इस बार यॉर्क लाइन चेंडू यॉर्क लाइन की गेंद यहां पर और इस एक रन के साथ कुल स्कोर मुकम्मल होता है यहां पर 22 रन 22 और अभी भी 14 रन की जरूरत है अगली गेम इस बीच अच्छा स्ट्रोक लेकिन मैच पूरी तरह काबू में किया यहां पर गेंदबाजी करने वाली टीम ने जस्ट फॉर्मेलिटी अभी भी कंप्लीट करनी पड़ेगी इस एक गेम के साथ और साई गणेश खालची वाली टीम को थोड़ा सा अपन अगर देखा तो बैटिंग में थोड़ी उनकी यहां पर कमजोरी देखने को मिली इस बार और रुकना पड़ेगा जीत के लिए व्हाइट का इशारा आता हुआ 15 उनकी अभी जरूरत है और जीत से अब बहुत ही दूर साई गणेश खालची वाली टीम पिछली सीजन का अगर इजाफा देखा तो बहुत बढ़िया यहां पर गेम रहा था साई गणेश टीम का लेकिन इस बार थोड़ा सा परफॉर्मेंस हमें थोड़ा सा खराब दिख रहा है और जस्ट एक रन एक गेंद यहां पर बचा है और मैच ज्यादा खींचा जा रहा है गेंदबाज की तरफ से और मुकम्मल यहां पर एक रन और जीत चुका यहां पर टीम जय खंडोबा गोलवाड़ी उनका कहे दिल से यहां पर शुक्रिया है और बढ़ते हैं मैन ऑफ द मैच की तरफ जो दिया जाएगा यहां पर खिलाड़ी का नाम सुनील मैन ऑफ द मैच या मैच चा हीरो त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आणि आपलं प्राइज या ठिकाणी कलेक्ट करायचंय सुनील या राखी सर या आपण खूप चांगली पंचांची भूमिका आपण या ठिकाणी अदा केली तुमचं धन्यवाद